तर कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचं सरकार स्थानापन्न झालेलं आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दावा करणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएसचा संताप झालेला आहे. काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आता धाव घेतली आहे तर दोन्ही पक्षांनी बंगळुरूच्या विधानसौधाबाहेर ठिय्या दिलाय. नेमकं काय घडलं पाहूया. अखेर कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालंय. बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीचा मुहूर्त त्यांनी स्वतःच काढला होता पण हा सोहळा मात्र त्यांच्या मनासारखा झाला नाही. एखाद्या स्टेडियममध्ये किंवा भव्य सभागृहात आपल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी करण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. येडियुरप्पांना राजभवनामध्ये एका साध्या कार्यक्रमात आणि तीही एकट्याला शपथ घ्यावी लागली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. Once again, I congratulate the people of this on this occasion of me achieve in goal of installing a people's government and on the occasion also the Prime Minister Shri Narendra Modi ji and Party Chief Amit Shah ji. However, I regret that the Congress and JDS have formed a unholy alliance after the election, though people have outrightly rejected both these parties. मात्र या शपथविधीपूर्वी बरंच नाट्य रंगलं. बुधवारी संध्याकाळी येडियुरप्पांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर चक्र वेगानं फिरली. काँग्रेसनं अर्ध्या रात्री थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि दुसऱ्याच दिवशी शपथविधी असल्यामुळे तातडीनं सुनावणीची मागणी केली. काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी, भाजपाकडून मुकुल रोहतगी आणि राज्यपालांच्या वतीनं महाअधिवक्ता वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या मात्र शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांनी राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे. समज गई है की ये कार्य गलत हुआ है और उनके पास मेनॉरिटी है और वो इस तरह से उनको बुलाया नहीं जाना चाहिए था. किंतु उन्होंने कहा की अभी हम शपथ ग्रहण में किसी प्रकार से उसको डेफर नहीं करते, होने दीजिए. कल सुबह 10:30 बजे रखा है और ये कहा है कि येडियुरप्पा जी ने जो चिट्ठी 15 मई की लिखी थी राज्यपाल को, उसको पेश की जाए और भारत सरकार को, जिसमें अटॉर्नी जनरल उनके लिए अपीयर हो रहे थे, उनको कहा है कि वो चिट्ठी आप पेश करें. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू केलेली असताना काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांच्या निर्णयाचा रस्त्यावरही विरोध सुरू केला. बंगळुरूमध्ये विधानसभेसमोर निदर्शनं करत येडियुरप्पांच्या शपथविधीचा निषेध करण्यात आला. पळवा पळवी टाळण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं आपापल्या आमदारांना रिसॉर्टवर ठेवलंय. आता फाटाफूट टाळण्याचं मोठं आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे. Our plan is now okay. to safeguard the MLS strength. Already BJP and his cabinet minister from Delhi, how they are working out to purchase the MLS. This is Narendra Modi's and Amit Shah's cleaning the country in this political issues. How they are cleaning the country, people should know about the attitude of this BJP central government. येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण पुढल्या 15 दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचं खडतर आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्याचवेळी न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवारही येडियुरप्पांच्या डोक्यावर आहेच. डोक्यावर चढलेल्या मुकुटातले हे काटे येडियुरप्पा कसे काढतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. बंगळुरूहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.